हॅलो, जय ट्रॅव्हलिंग स्कूल डॉट कॉम मध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव जयश्री सोमय्या आहे आणि माझी ट्रॅव्हलिंग स्कूलचं नाव जयस ए डॅश वन ट्रॅव्हलिंग स्कूल आहे. हे व्हिडिओ मध्ये आपण ट्रॅफिक लाईट वर डिस्कस करूया. मी ट्रॅफिक लाईट वर 9 व्हिडिओज ठेवणार आहे. तर एक के बाद एक नंतर वन आफ्टर अनदर वन यू वॉच इट. इट विल टेल यू डिफरंट टाइप्स ऑफ ट्रॅफिक लाईट आणि ते ट्रॅफिक लाईट मधून कसं सरळ जायचं, लेफ्ट टर्न मारायचं, कसं राईट टर्न मारायचे. माझे व्हिडिओ बघायचं बद्दल खूप खूप आभार आणि प्लीज त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सो दुसऱ्यांना पण फायदा होणार. दुसऱ्यांना सांगत जा की हे व्हिडिओज आहे, त्याला फॉलो करा आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. आता आपण हे ट्रॅफिक लाईट आहे, असा रोड आहे, दोन लेन सरळ जातात, हे एक्स्ट्रीम राईट लेन राईट जाते, एक्स्ट्रीम लेफ्ट लेन लेफ्ट जाते आणि हे कॉम्बिनेशन लाईटचे आपण बघूया. हे 6 लाईट्सवाली लाईट आहे, त्याच्यात कुठले कुठले कॉम्बिनेशन येणार आणि कसं टर्न करायचं, लेफ्ट टर्न करायचं हे ट्रॅफिक लाईटचे कॉम्बिनेशनवर ते बघूया. आता जेव्हा आपल्याला रेड लाईट, आपण इथून येतात आणि आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे, आपण दूरतून बघितलं की आपल्याला स्पेशल लेन आहे, 30 meters बिफोर द ब्रोकन लाईन स्टार्ट्स आपण लेफ्ट इंडिकेटर केलं, मिरर ब्लाइंड स्पॉट मिरर केलं आणि इथूनच आतमध्ये जायचं, इथे येऊन आतमध्ये नाही जायचं. कारण तुमचं पाठीमागे दुसरी गाडी असेल, ते इकडून आतमध्ये जाणार आणि तेव्हा तुम्ही ब्लाइंड स्पॉट बघणार, तर तुमचं ब्लाइंड स्पॉटमध्ये असेल आणि केव्हा तुम्ही समटाईम्स लर्नर्स मिस होऊन जातात त्याच्या टर्न, ते आतमध्ये जाऊन नाही शकत कारण ते लर्नर आहे, त्यांना एवढा कॉन्फिडन्स आय मीन एक्सपिरियन्स नाही आहे. म्हणजे इथूनच आतमध्ये जायचं, पण इथे आले आणि तर लेफ्ट ब्लाइंड स्पॉट बघूनच जायचं कारण ज्यांना लायसन्स आहे ते ह्याच्यावर पण चालवत असतात, तर ते बघायचं आहे. आता तुम्हाला रेड लाईट आहे, तुम्ही लेफ्ट इंडिकेटर करून इथे आले हे लेनमध्ये आणि स्टॉप लाईनचा पाठीमागे थांबायचं. तुम्हाला रेड लाईट असेल त्याला त्यांना आणि त्यांना ग्रीन लाईट असेल तर स्टॉप लाईनचा पाठीमागे थांबायचं आणि ट्रॅफिक लाईटला बघत जायचं आणि ट्राफिक आय मीन एव्हरी डिरेक्शनमध्ये पण बघत जायचं कोणाला ग्रीन लाईट आहे, कोणाला रेड लाईट आहे ते बघायचं. कारण आपण आपलीच ट्राफिक लाईट बघून शकणार, दुसऱ्यांची नाही. म्हणजे ते बघायचं आणि त्याच्यावरून जे थांबलेले असेल त्यांना रेड लाईट आहे, जे जात असेल त्यांना ग्रीन लाईट आहे, तसं कळायचं. आता दुसरं कॉम्बिनेशन ह्याच्यात येणार, रेड लाईट आणि ग्रीन एरो पॉइंटिंग टॉवर्ड्स लेफ्ट. जेव्हा तुम्हाला रेड लाईट आणि ग्रीन एरो पॉइंटिंग टॉवर्ड्स लेफ्ट असेल तेव्हा हे पेडेस्ट्रीनला डोंट वॉक लाईट येणार. तर तुम्ही बाहेर स्टार्ट टर्निंग पण बाहेर स्टार्ट कम बाहेर यायला चालू करा आणि चारे बाजू बघून घ्या आणि पेडेस्ट्रीनला पण बघा करा. कारण केव्हा केव्हा पेडेस्ट्रीन रेड लाईट त्यांना डोंट वॉक लाईट असते तेव्हा पण पळत राहतात, तर तुम्हाला बघायचं आणि नंतर विथ केअर कुठली पण लेनमध्ये टर्न करून शकते कारण एक ही लेन इथे टर्न करते. म्हणजे नंतर हे कॉम्बिनेशन नंतर हे कॉम्बिनेशन येणार, ग्रीन लाईट विथ ग्रीन एरो. तर ग्रीन एरो आहे म्हणजे आपला आपण जाऊन शकते त्यांना हे पेडेस्ट्रीनला डोंट वॉक लाईट असेल, पण सगळं बघायचं पेडेस्ट्रीन बघायचं आणि तुम्ही कुठली पण लेनमध्ये जाऊन शकता. हे गाडी सरळ पण जाऊन शकते आणि राईट टर्न मारायचं असेल तर तुम्हाला समोरची गाडीला पण ग्रीन लाईट असेल तर त्यांना वे द्यायचं आणि पेडेस्ट्रीनला वे द्यायचं आणि कोणी नाही येत असेल तेव्हा तुम्ही टर्न करू शकता. हे डिरेक्शन आणि हे डिरेक्शनला रेड लाईट असेल.